उपाय म्हणून सॅनिटायझरकडे बघितले जात आहे. अनेकांकडून मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचा वापर केला जातो आहे. मात्र या सॅनिटायझरचा भडका झाल्याने एका महिलेचा भाजून मृत्यू झाल्याची अतिशय दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे. तेव्हा दर्शक हो, सॅनिटायझरचा वापर करताना नक्कीच दक्षता घ्या. बघूया सविस्तर बातमी. 20 जुलै रोजी वडाळा गावातील मेहबूबनगरमध्ये पत्र्याच्या घरात राहणारी एक विवाहिता रात्रीच्या सुमारास आपल्या घरात सॅनिटायझेशन करत होती. यावेळी मेणबत्तीच्या ज्वालेसोबत सॅनिटायझरचा संपर्क होऊन भडका उडाला. या भडक्यात विवाहिता सुमारे 90% भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. रजबिया शाहिद शेख ही 24 वर्षीय महिला यामध्ये मृत्युमुखी पावली आहे. या दुर्दैवी घटनेने मेहबूबनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या परिसरातील नागरिकांनी या घटनेची सत्यता वर्तवली. 11 बजे रात को वो सैनिटाइजर से हुआ, सैनिटाइजर गिरा हुआ था नीचे घर में और लाइट गई हुई थी इसकी, तो मोमबत्ती लगा रही थी तो किस्सा हुआ, तो जली हो अंदर से, तो इसी उसकी दूल्हे ने बाहर ला के डाला उसको और पानी डाल दिया. तो बेटे की चले आपको कब मालूम पड़ेगा? सामने 11 बजे. उम्र कितनी थी? कितने लोग थे और कोई इसमें इंजर्ड हो गए? नहीं, 2 बच्चे थे इसके छोटे और वो एक उसका आदमी. उनको भी लगा है कुछ? हाँ, उसके दोनों हाथ दोनों पैर जले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माइनकर यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली व नागरिकांना सॅनिटायझर वापरताना दक्षता घेण्याचे आवाहन केले. त्याच्यामध्ये रजबिया शाहिद शेख म्हणून 24 वर्षाची जोरबस महिला आहे. ती लग्न होऊन हिचे काहीतरी 8-1 वर्ष झालेली आहेत आणि मेहबूबनगर वडाळा गाव आमच्याकडे जो एरिया आहे त्या भागामध्ये ती 20 तारखेला रात्री 11 वाजताच्या सुमारास सॅनिटायझर किंवा जे साफसफाई करत होती त्याच्यामध्ये सॅनिटायझरची बाटली पडून बाजूला असलेल्या मेणबत्तीचा भडका उडून त्याच्यामध्ये ती भाजलेली आहे. त्याच्यामध्ये ती ॲडमिट झाल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब घेतलेला आहे, ज्याला आम्ही आता मृत्यूपूर्व जबाब म्हणू शकतो. त्याच्यामध्ये तिनं सगळा प्रकार खरा आहे, कोणाच्याबद्दल काही तक्रार नवऱ्याबद्दल वगैरे काही कोणाबद्दल केलेली नाही आहे. शेजारी पाजारी पण चौकशीमध्ये तसं काही तथ्य आढळून आलेलं नाही आहे. त्याचप्रमाणे तिच्या आईवडिलांकडे पण आपण चौकशी केलेली आहे आणि आईवडिलांनीसुद्धा सदरबाबत काहीही संशय असल्याचं नमूद केलेलं नाही आहे. मात्र सगळ्यांना आव्हान आहे की सॅनिटायझर आपण आज करोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण सर्रास वापरतो, तर त्याचा वापर हा अतिशय योग्य पद्धतीनं केला गेला पाहिजे. हाताळणी विशेषतः घरामध्ये आपण ठेवतो, लहान मुलं असतात, काही ठिकाणी किचनमध्ये ठेवलेलं असतात. आता हे जी महिला आहे हिचं एकदम छोटंसं घर आहे, पत्र्याचं शेड वजा घर आहे, त्यामुळे तिच्या त्याच्यामध्येच तिनं जे सगळं ठेवलेलं होतं. परंतु गाडीमध्ये सुद्धा आपण सॅनिटायझर ठेवतो, त्यावेळेला उन्हाची तिरी पिऊनसुद्धा त्या गाडीमध्ये जो सॅनिटायझर आहे त्याला हीट लागूनसुद्धा एखाद्या वेळेस गाडीला आग लागणं वगैरे दुर्घटना घडू शकतो. म्हणजे लहान मुलापासून तर वेगळं ठेवायचंच आहे सॅनिटायझर, आणि अशा पद्धतीनं वापर करायचा आहे की त्याचं स्ट्रॉंगमध्ये वापरला तो 80% अल्कोहोल आहे, त्यामुळे तो ज्वलनशील आहेच. त्यामुळे आपण सॅनिटायझर वापरताना सगळ्यांनी तारतम्य आणि योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे असं मी सगळ्यांना आवाहन करतो. तेव्हा दर्शक हो, कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपण सॅनिटायझरचा वापर करत आहोत, परंतु सॅनिटायझर वापरताना अतिशय काळजी घेणं जरुरी आहे. ज्वलनशील पदार्थापासून सॅनिटायझरला दूर ठेवलं पाहिजे किंवा सॅनिटायझरचा वापर केल्यानंतर त्वरित ज्वलनशील पदार्थांच्या संपर्कात येणे टाळा. 9 न्यूज साठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक.